मला नकोय तुमची सोबत. मोहनला मी मोहिनी म्हणून सुद्धा नकोय आणि मला नळात परत सुद्धा जाता येत नाहीये. मी जाऊ तरी कुठे आणि मोहन शिवाय राहू तरी कशी. मी मोहनकडे परत जाते. पूर्ण एपिसोड पहा सी फाय फाय. मी आली खरी पण मालकांच्या आयुष्यात काय म्हणून राहू. म्या माझा काय उपयोग आहे. रडू नको. हे लो म्हणजे बरं वाटत. पण भानुताई हे तर चॉकलेट आहेत. चॉकलेट नाही औषध पाहिजे. हा हे तुम्ही नंतर खा. हा थांबा हे लावते म्हणजे तुला बरं वाटल. हा रडू नको. शाणी मुलं अशी रडतात का. हा आता बरं वाटल तुला. जा घरी जा आता खेळू नका. थँक्यू बानुताई. तुझा पण मला ना तो ग्लोरिया सारखा ड्रेस विकत घ्यायचा आहे. दुकानात चल. ग्लोरिया सारखा ड्रेस. हळू अग. ग्लोरिया सारखा ड्रेस आणि तुला कसा दिसेल तो. तुझे डोकं बिकं फिरलंय का ग. अग मला तसा ड्रेस हवाय ग. तर ती उद्या डोंगरावर उडी मारेल. तू पण मारणार आहेस का. आई तेवढं कळतं मला. तूच म्हणालीस ना की नवऱ्याला आपल्या जवळ ठेवायचं असतं. दूर जाण्याचा प्रयत्न केला तर उडून घ्यायचं. आता मी प्रयत्न करते तर तू हसतेस माझ्यावर. नाही नाही बरोबर बरोबर जाऊया जाऊया जाऊया. ठीक आहे तयारी कर. मी पण तयारी करते. भाने लक्ष कुठं आहे तुझं. एवढा पण जोर नाही का तुझ्या अंगात. तू मुद्दाम करतेस.
चला आटप लवकर. आता नुसते बघत बसून भांडी होणार आहेत का? एकच भांड. असं का होतंय? करायला जाते एकडे बघतच काहीतरी होतंय. कसा काय ताप येऊ शकतो? काल मी त्यांना जे म्हणालो त्यामुळे तर आला नसेल ना ताप. ए मोहन बाजू, ए टेबल दे, टेबल दे. अरे भानूच्या डोक्यावर आता थंड पाण्याच्या घडा ठेवतो. आत्ता ताप निघून जाईल की नाही बघ. अरे किती वेळा तिला सांगितलं जरा कामं कमी करत जा, पण ऐकेल तर शपथ. अरे हिला खूपच ताप आलाय रे. मला वाटतं हिला हॉस्पिटलला हलवूया का? हा आली आली, शुद्धीवर आली. भानू, ए ए भानू, कशी आहेस? काय काय होतंय? परत बेशुद्ध झाली. मोहन मी अँबुलन्स घेऊन येतो. अरे डॉक्टर तुम्ही आलात? या या या. बरं झालं. ए खुर्ची आण, खुर्ची आण ना, खुर्ची आण. बसा बसा डॉक्टर. डॉक्टर तिला तपासा ना, बघा काय झालंय. अहो आत्ता डोळे उघडलेले, परत बंद केले. बघतो. बापरे, हि चंग खूपच तापले. तुम्ही सगळे बाहेर थांबा, मला जरा चेक करायचंय. मोहन मी गोळ्या घेऊन येतो, तू भानूकडे लक्ष द्या. त्यापुढे तुम्ही ह्या घरात काम करायचं नाही. आजपासून मी तुमचा मालक नाही. माझ्यासाठी तुम्ही काहीही करू नका यापुढे. मला नकोय तुमची सोबत. माफ करा, माझ्यामुळे तुमची ही अवस्था झाली. मी तुमच्याशी चुकीचा वागलो. मी असं वागायला नको होत. प्लीज मला माफ करा.
पूर्ण एपिसोड पहा Z5 वर.